तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे. जळगाव जिल्हा हा भगवा जिल्हा आहे. जळगाव जिल्हा महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा आहे. जळगाव जिल्हा हा नेहमीच आम्हाला आशीर्वाद देणारा जिल्हा आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा रावेर मधनं आपल्या रक्षाताई खडसे ज्यांनी खऱ्या अर्थानं सातत्यानं या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून काम केलं त्या आमच्या रक्षाताई आहेत. आणि जळगाव मधनं स्मिताताई आहेत. स्मिताताईंचा अनुभव आपल्याला माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अख्खा जिल्हा पालता घातलेला आहे. वर्षानुवर्ष ग्रासरूटचं काम करणाऱ्या स्मिताताई आहेत. आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे जळगाव जिल्हा नेहमीच पुढे असतो, कारण 2026 नंतर मोदीजी तर महिला राजच आणणार आहेत. मोदीजीने सांगितलं 2026 नंतर लोकसभेमध्ये 33% महिला खासदार आणि विधानसभेमध्ये 33% महिला आमदार. तुम्ही पहिलेच तयारी करून टाकली आणि आमच्या दोन्ही महिला खासदारांना आता तुम्ही निवडून देणार आहात. आणि म्हणून 13 तारखेला जेव्हा तुम्ही कमळाची बटन दाबाल, मत केवळ या दोघींना मिळणार नाही, मत थेट मोदीजींना मिळेल. यावेळेचं मत हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मत भारता करता आहे. भारता करता मोदीजींना त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो.